नमस्कार, जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला आजार कोणता आहे ते आम्हाला सांगा, जेणेकरून जिथं कमी होत नाही. खूप दवाखाने केले, 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे, 30 वर्षे, 35 वर्षे, एक वेळ जनसेवाला येऊन भेटा. आज आमच्याकडे दशरथ दादा आलेले आहे परोटीचे, की यांच्या गावामध्ये जे मुलगा आला होता, आमच्याकडे व्हिडिओ आहे त्याचा, की त्याने 2-4 दवाखान्यात गेला पण तिथे दाढाचं काही बरोबर नाही झालं, तर त्यांचं चांगलं झालं आणि दुसरं मलम नेण्यासाठी त्यांनी आलेले होते. नाव वगैरे सांगा काय, कसं वाटतं? मी दशरथ प्रेमसिंग चव्हाण, राहणार परोटी. आमचं एक लहान मुलगा होतं 6 वर्षाचं, त्याचं दाढाचं आजार होतं आणि आम्ही बरंच दवाखान्यामध्ये जाऊन इलाज केलं. त्याचा इलाज काय आम्हाला संपूर्ण तात्पुरता झालं आणि आम्हाला हे जनसेवा आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये आम्हाला पत्ता लागल्यावर आम्ही ती येऊन दाढाची ट्रीटमेंट घेतली आणि आम्हाला विदाउट गोळ्यामध्ये आणि एक साधा ब्रश आणि पेस्ट दिले आम्हाला. त्या पेस्ट आणि ब्रशाचा वापर केला आमचा मुलगा 6 वर्षाचं. त्याचं आज 10-15 दिवसापासून दाट दुखणं बंद आहेत आणि ते मलम संपल्यामुळं ते अजून आम्ही पुन्हा मलम घेण्यासाठी ह्या जनसेवा आयुर्वेदिकमध्ये येऊन मलम घेऊन आता जाण्यास तयार आहोत आम्ही. धन्यवाद दादा. जर आता मला एक प्रश्न विचारायचा आहे, आता सामान्य जनता जे आहे, एक दाढ किडाला की त्याला काहीतरी क्लिप लावाला, हो क्लिप लावाले, हां क्लिप लावल्याच्या नंतर दुसरं जे दाढ आहे किडण्यासाठी तयार होत आहे, परंतु हे सामान्य जनतेला माहीत नाही. सामान्य जनता समजत आहे की माझा एका डेंटिस्ट वाल्याकडे केलं, त्याने क्लिप लावला, माझ्या दाढाचा झाला तात्पुरता इलाज. आय एम आय सोनिया वाघा, तर तात्पुरता एक इलाज तर झाला नाहीच कम्प्लिटली 100%, परंतु दुसरी जी दाट आहेत त्यांना रोग लागणं चालू झाले हे तुमच्या लक्षामध्ये बिलकुल येणार नाही. आणि इथं जेव्हा तुम्ही आल्या तेव्हा तुमचं जे का आहे ट्रीटमेंट जे पाहून आणि तुमचा एक दाट किल्ला त्याला बी कंट्रोल होणार आणि समोरचे दात किडू नाही आणि समोरचे दात कसे कंट्रोल ठेवाव हे आमच्याकडे औषधी आहे, तरी तुम्ही केव्हा बिया. जर तुम्ही समजा तो मुलगा असं जर आमचा हे जनसेवा आयुर्वेदाचा दवाखाना नसला गेला असता तर ते दात काय किडून जाऊन पाडलंच असते, आहे की नाही? हो सर, बरोबर आहे की नाही? तर डॉक्टर साहेब, मी एक विचारू शकतो याच्यामध्ये? हो हो बोला. कसं आता हे आता आज ह्या आमच्या लहान लेकराला हे आजार झालं, बरोबर, भविष्यात आता आमच्या घरात किंवा कोणत्याही गावात लहान मुलाला आजार होणारच आहे. हो हो हो. एखादी वेळी अचानक रात्रीच्याच टाईममध्ये एखादी कोणाची लहान लेकराची दाढ उठली तर आम्ही हे मलम वापरू शकतो का त्याला तुमच्या दवाखान्यापर्यंत येण्यापर्यंत तुम्ही आम्हाला, हा येण्यापर्यंत तात्पुरतं वापरू शकता, कमी करण्यासाठी वेदना कमी करण्यासाठी वापरू शकता, परंतु दुसऱ्या दिवशी जसं तुम्हाला व्हिडिओ समजेल तेव्हा येऊन आम्हाला प्रत्यक्षात भेटा. म्हणजे ते कसं वापर करा त्याचे जे मला पाहायला लागलं ना, दात कसा आहे नेमकं ॲक्च्युली, त्याचं वापरण्याची जे पद्धती आहात आणि लावण्याच्या ज्या पद्धती आहात, त्याचं एज बार का आहे कशा पर बघून आहे की नाही आम्हाला, ते पेशंट बघल्याशिवाय काही समजून येत नाही सरासरी. काही काही पेशंटला आम्ही मलम देत आहात पण काय काय पेशंट आहे की नाही, आतमधून त्याचे जे सेल्स आहे ते ॲक्टिव्ह करावं लागतील, हिरड्याचं जे मजबूतीपणा करा, ती औषधं आम्ही देण्यास गेलो कारण ते औषध घेण्यासाठी लोकांचं पैसे नाही तेवढा मोठा, बरोबर आहे डॉक्टर. तर त्याच्यामुळे जसे पेशंट आहे तसे आम्ही हाल करत, जशी गरीब परिस्थिती आहे त्या पेशंट गरिबीनुसार आम्ही देत आहोत. श्रीमंत जे आहे ज्याचा दम आहे पैसे देऊन चांगला आणि मजबूत इलाज करून घ्यायचा, तसा बी आमच्याकडे चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट आहे. म्हणजे जसा व्यक्ती आहे तशा प्रकारे ट्रीटमेंट आहे, बरोबर डॉक्टर साहेब. आता कसं आज तुमचं कसं आता एकापासून दुसऱ्यापासून तिसरा तुमच्या दवाखाना येणार म्हणजे 100% येणारच, कारण की कसं आज आम्हाला 100% इलाज भेटलं ते बी नाही का 500 रुपयामध्ये. हो, आणि आमच्या डॉक्टरनं आमच्याकडून 200 रुपये घेतला असं तपासणी फीस, बरं, तर आम्हाला नाही का 150 रुपयाची एक मलमची बॉटल दिले आणि एक 100 रुपयाचं ब्रश, बरोबर, याच्यामध्ये आमचा आज नाही का ते मुलगा कंपल्सरी कायमस्वरूपी चांगला झालेत. हो हो. तर यासाठी कसं आता आम्ही एकमेकाला आम्ही म्हणजे सहकार्य करू आणि पुढे पुढे जात राहू. हो ना साहेब, आता कोणत्या आता एखाद्या दाढ्याचा आधार पडला आम्हाला कोणी विचारलेत. हो हो. वा जनसेवा आयुर्वेदिकमध्ये जा. हो. आणि त्याचं ट्रीटमेंट करा. हो. तुम्हाला सुद्धा 100% इलाज होऊ शकते. दादा आम्ही तर तुम्ही दातचंच सांगाले, अहो कॅन्सरसारख्या बिमारी लोक किमोथेरपी करायला 5 लाख रुपये खर्च कराले, आपल्याकडं कायमस्वरूपी कॅन्सरचा रोगी चांगला होणार, समोर चालून बॅक्टेरिया तयार होणार नाही. हा, आणि शुगरसारखा पेशंट जो आहे, शुगरसारखा जो पेशंट, लोक 2 रुपयाच्या गोळीवर त्याचा शुगर लेवल तसंच ठेवून शुगर वाढवण्यामध्ये परेशान आहे, त्याला कायमस्वरूपी गोळी दिली, पण आपल्याकडं शुगर रिव्हर्स होण्याचं औषधी आहे.
ब्रेन ट्यूमर असर ऑपरेशन करून परेशान आपल्याकडे नैसर्गिक प्रकारे ब्रेन ट्यूमर न ऑपरेशन करता इलाज आहे। तुमचं डोळ्याचं जे आहे तुम्ही आज चष्मे लावाले, चष्मे लावणं बंद होणार आहे। आपल्याकडे येऊन पहा, एकदा ट्रीटमेंट घेऊन पहा। तुमचा जसा रोग आहे तसा स्टमोच प्रॉब्लम आहे, पोटाची विकार आहे, मोठमोठे आहे, पित्त आहे, ॲलर्जी आहे, लकवा मारणं आहे, असे लाखो रुपये तुम्ही खर्च करायला बर्बाद व्हायले। जनसेवामध्ये एक वेळेस या, जेणेकरून तुमचं भलं होणार म्हणजे होणारच। जे होत नाही आमच्याकडून, जे होत नाही आम्ही त्याला स्पष्ट सांगतो, आमच्याकडे होत नाही बाबा, तुम्ही जा। परंतु नांदेडला जा, निर्मला चालले, हैदराबादला चालले, भैशाला चालले, कोणीकडे जाऊन पैशाची नुकसान करून नंतर माझ्याकडे आले। पहिलं जर आलं तर तुमचं चांगलं, पहिल्या याच्यामध्ये तुमचं ट्रीटमेंट होणार, जाणे येणे खर्च वाचणार, तिथं राहण्याचा खर्च वाचणार। तुम्ही या हो, मला माहीत आहे तुम्ही या प्लॅनिंगमध्ये जरा MBBS MD याला काय समजत। अहो आमच्याकडे मी 5 डिग्री आहेत, आम्ही नुसतेच बसलो नाही, आणाडी 10वी 12वी। अहो ही औषधी तयार कशी केली, काय नाही, सर्व अभ्यास केल्यामुळे इथं आणलो। फसवेगिरी करणारे आयुर्वेदिकमध्ये खूप पुष्कळशी आहेत, परंतु आम्हाला फसवेगिरी करायची नाही कोणापासून, आहे की नाही। कोणाचा 1 रुपया म्हणजे तो त्याचा मेहनतीचा घामाचा पैसा आहे, त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट करणार आहोत। जेवढं होते तेवढं सत्यच बोलणं आहे, कारण हे जनसेवा आयुर्वेद आमचा सिम्बॉल आहे। आमचं ब्रीदवाक्य जनसेवा म्हणजे जनतेची सेवा करणं, हे आमचं सर्वात मोठं उद्दिष्ट आहे। जान जाय लेकिन वचन ना जाय, हे आमचं तत्व आहे बघा। बरोबर डॉक्टर साहेब, कसं साहेब आता पहिलं तर कसं, आता पहिलं दवाखाना सगळ्यात म्हणजे हे सगळ्याला एक लागलेली आहे, व्हायरस लागलेली आहे। एक कसं झालं आता अचानक नाही का ताप आली, हो आधी आम्हाला डॉक्टर पशीच बरोबर, जेव्हा समजा डॉक्टरच्या ट्रीटमेंट घेऊन जर आमचा इलाज नाहीच होत असेल, हो मग आम्हाला कसं दुसरा दवाखाना शोधावा लागतो, शोधावं लागते। मग थोडं आम्हाला तुमच्यापर्यंत यायला वेळ लागते जरा, नाही वाच लागू द्या, काय मीच नाही कोणाला कसं, एकदा एकदा विश्वास आला, विश्वास आला बिलकुल तुमच्यापाशी, नाही काय 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 पुढं चलो, आम्हाला सुद्धा इथं नाही का नंबर लावा लागेल, तुमचे काउंटरचं बाहेर ठेवावं लागेल। नाही नाही बरोबर आहे, तुमचं म्हणणं सत्य गोष्ट आहे, आणि तुम्ही जे बोलले दादा ते एकदम बरोबर आहे। परंतु मी म्हणत आहोत हे जड बिमाऱ्या मोठ्या, हे जे मोठ्या बिमारी की नाही, तुमचा विनाकारण जास्त पैसा जातो तिकडे। कॅन्सर सारख्या बिमारीला लाखोनं पैसा जातो, पण इकडे आपलं हजारोमध्ये कमीच व्हायलं ना, लाखो। ब्रेन ट्यूमर लाखो पैसे लागतात, शुगरच्या दररोज गोळ्या खाऊन किडनी तुमची फेल करून टाकायली, डोळ्याचे प्रॉब्लेम चालू व्हायले, आणि इतर बिमाऱ्या चालू होऊन चालल्या तुमच्या त्या गोळीनं। तुमच्या डोक्यामध्ये जे व्हायरस ज्यानं टाकला, त्या व्हायरसून तुम्ही आमचं एकदा 1 महिना ट्रीटमेंट घेऊन पहा, त्याचं ट्रीटमेंट घेऊन पहा, तुम्हाला फरक बघा कोणाचं चांगलं वाटेल। मी म्हणत नाही माझ्यानं चांगलं व्हायलं माझं, आणि त्याचं ट्रीटमेंट 1-1 महिने घेऊन पहा, तुम्हाला ज्याच्यानं चांगला गुण वाटेल त्याच्याकडे तुम्ही त्याचा इलाज घेऊ शकता। मला स्पष्ट ठेवायचे पाहिजे डॉक्टर साहेब, हो आता मला दाढीचं एकदम 100% मला अनुभव आलेला आहे। हो माझ्या गावात मला जसे कल्पना भेटल, माझी दाढ उठायली बा किंवा दुखत असल, हो तर मी सरळ तुमच्याकडे ते पेशंटला वाट लावणार दवाखान्यात। धन्यवाद धन्यवाद दादा, तुम्ही जे सत्य गोष्ट बोलली बरोबर आहे। असेच पेशंट माझ्याकडे एकाची तक्रार नाही, ज्याची तक्रार असेल त्याने 100%-च्या वर बिमार असल्यामुळे एखाद्याची असू शकते। परंतु त्यांना जे आम्ही पथ्य सांगत आहोत त्याने बरोबर वापरत नाही, करत नाही, बाळगत नाही, त्याच्यामुळे त्याला ती समस्या निर्माण होऊ शकेल। आणि इतकं तुम्ही आम्हाला सांगली, आणि हे जागृतीसाठी आपल्याला व्हिडिओ अख्खा महाराष्ट्रभर म्हणा, भारतामध्ये म्हणा, अदर कंट्रीला म्हणा, हा व्हिडिओ शेअर करू, कारण माझ्याकडे 20-30 ग्रुप आहेत, मी त्यांना शेअर करत होतो। तुमच्याकडे जेवढे ग्रुप आहेत तेवढ्या जनजागृती करूत, आणि लोकांना दाढ पाडण्यापासून रोकूत, एका दाढपासून किंवा अशी दाढ अनेक पडत राहते ती आपण रोकूत। इतकं बोलतो, जय हिंद जय भारत। अहो तुम्ही आम्हाला मुलाखत दिली, सत्य गोष्ट सांगल्या, त्याबद्दल आम्ही तुमचं आभार मानतो। आम्हाला अनुभव आलं, पहिली एक बॉटल संपली तरी बा राहावं घरी, एखादी वेळेस नाही का दुसऱ्या मुलाला जर एखादा आजार होत असेल, बिलकुल आजारी शेजारी पाजारी जर झालं, तर बा तात्पुरता तुम्ही एक नाईटला हे लावा, तुम्हाला रात्रभर दुखणं बंद झालं तर सकाळी जाऊन डॉक्टरपाशी तपासून तुम्हाला जे काय पुढचं ट्रीटमेंट देत असेल ते घेऊन तुम्ही परत तुम्ही दुःख तुम्ही समाप्त करून घ्या। हां दादा, तुम्ही आता तुम्ही म्हणत आहात की फक्त दाढसाठीच आहे, मी काय म्हणतो दाढचा रोग येऊ नये, दाढची बिमारी येऊ नये, दाढ रोग आपल्याला समोर चालून येऊ नये, त्यासाठी मी तुम्ही वापर करू शकता। बरं सर, तुम्हाला दाढचा रोगच येऊ नये, आणि रोग येऊ नये असं जर आपण खात्री जर जीवाची जर घेतली तर आपलं भविष्य चांगलंच होणार आहे। बरोबर हां वापरू शकता, आणि त्याचे 21 फायदे आता त्या व्हिडिओमध्ये मी सांगले, तर 21 फायद्याला एक मलम कामी येणार आहे। धन्यवाद। हो